औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील नमाज पठण केलंय. सरकारनं धार्मिक स्थळ सुरू करण्यासाठी उशीर केला त्यामुळे काय साध्य झालं असा प्रश्न खासदार जलील यांनी उपस्थित केलाय. औरंगाबादहून दिल्लीला जाण्यासाठी 3 तास लागतात, त्यावेळी विमानात बाजूच्या खुर्चीवर इतर प्रवासी बसवले जातात. फक्त मास्क वापरा असं सांगितलं जातं, त्यावेळी आपण जवळ बसल्यानं कोरोना होत नाही का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलाय. धार्मिक स्थळांवर एकत्र आल्यावरच कोरोना होतो का असा संतप्त प्रश्न एमआयएम प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला विचारलाय. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी शहागंज येथील बडी मशीदमध्ये नमाज पठण केलं. या दरम्यान त्यांनी सरकारला काही प्रश्न विचारले. सरकारनं धार्मिक स्थळं सुरू करण्यासाठी उशीर केला त्यामुळे काय सिद्ध झालं नेमकं असा प्रश्न त्यांनी केलाय. औरंगाबादहून दिल्लीला जाण्यासाठी 3 तास लागतात, त्यावेळी विमानात बाजूच्या खुर्चीवर इतर प्रवासी बसवले जातात. फक्त मास्क वापरा असं सांगितलं जातं आणि त्यावेळी आपण जवळ बसल्यानं कोरोना होत नाही का असा संतप्त सवाल त्यांनी केला. की 3 तास तुम्ही शेजारी शेजारी असं बसू शकतं, फक्त मास्क लावा. म्हणजे धार्मिक स्थळांसाठी वेगळं काही नियम आणायचं आणि दुसऱ्या ठिकाणी वेगळं नियम आणायचा. तुम्ही मार्केटमध्ये बघा ना काय आहे. फक्त धार्मिक स्थळांच्या बाबतीत मला नाही का, हे एक पॉलिटिकल जे आहे ना की भारतीय जनता पार्टी हे मागणी करतो मग शिवसेनेने आपण असं काय करायचं आहे, हे मला वाटतं की अननेसेसरी एक धार्मिक स्थळांना यामध्ये या कॉन्ट्रोवर्सीमध्ये आणण्यात आलं होतं. तरी सुद्धा जे आज निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचं आम्ही स्वागतच करतो.